in Singapore alone, unattended cooking remains the second biggest component of residential fires. आग लागण्याचे कारण बघा कसे असतात आताच्या युगामध्ये सेम जेवण बनवणे की पहिल्यांदा काय हातात पाहिजे काय झालं ऑइल टाकलेलं होतं पॅनमध्ये ते गरम झालं सेम पाणी यूज केल्यामुळे तो प्रॉब्लेम पण रिझन ते आहे टू एक्सटिंग्विश कुकिंग ऑन फायर टर्न ऑफ द स्टोव्ह ऑर गेट सप्लाय इमिडिएटली Cover the utensil. याच्यापेक्षा जास्त साहित्य तुमच्या किचनमध्ये ओके आपण सरांना सांगतो लेट आल्यानंतर क्लासला 5 मिनिटं लेट झालो तर 5 मिनिटांमध्ये काय होऊ शकतं तिथं घड्याळ बघा 2 मिनिटं आणि 41 मिनिटं झालेले ओके सेकंड झालेले तर त्या पॅनमध्ये आग लागलेले तर किती मिनिटांमध्ये फायर एका कंपार्टमेंटमधून दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये ट्रान्सफर होते किती मिनिटांमध्ये किती मिनिटं झाले 3 मिनिटं झालेले पुढे किती मिनिटं झाले 4 किती झाले ओके 5 मिनिटांमध्ये एका कंपार्टमेंट मधून दुसऱ्या कंपार्टमेंट मध्ये आग लगेच ट्रॅव्हल्स करते म्हणून आपल्याला आग लागल्यानंतर एक एक सेकंड महत्वाचा असतो सायरन वाजलेला याचा अर्थ कोणत्या तरी बिल्डिंगमध्ये आग लागलेली आहे धोक्याची सूचना मिळालेली आहे पुढे पुढे गेलं तर असं माझं माझं म्हणणं आहे म्हणजे माझं इव्हॅक्युएशन चालू करा इव्हॅक्युएशन स्टार्ट असा आपण सीन तयार केलेला आहे की त्या ठिकाणी सिलेंडर असू शकतो एखादा ब्लास्ट होऊ शकतो तर न घाबरता न घाबरता त्या लोकांना कसं इव्हॅक्युएशन होतंय हे आपण बघतोय फायरची टीम बघा फायर एक्सटिंग्विशर घेऊन वरती चाललेले आग विझवण्यासाठी बाकीचे जे काय लोक आहेत बसलेले फर्स्ट एड टीम खाली आलेले आहे कॉलेज व्हायचे लाईनमध्ये त्या अशा आधीच्या दुर्घटनेमध्ये फायर ब्रिगेड काही बोलू जिथे गेले तिथे ओके हॅलो उचल त्याला पण उचल सेम मी जे सांगितलं ते आपण काय करतोय हा एक शिकण्याचा पार्ट आहे हा शिकण्याचा पार्ट आहे एखाद्या जखमी व्यक्तीला एखाद्या बिल्डिंग मधून ज्यावेळेस आपण कॅरी करतोय तर कशा पद्धतीने करू शकतो ओके लेडीज पुढे या काय प्रॉब्लेम नाही तसं आपण म्हणतो मनुष्याप्रमाणे किंवा जेंट्सप्रमाणे महिला पण काय पाठीमागे नाही आहेत तर महिलांना पण रेस्क्यू करण्यासाठी सर्वांनी टाळा वाजवायचे तर महिलांनी पण आता घाबरण्याची गरज नाही आहे आग लागल्यानंतर आपण बघितलं की आपल्या बिल्डिंग मध्ये जे काही कर्मचारी आहे ज्यांना काही आपण ट्रेनिंग दिलेलं आहे त्यांनी सुरुवातीला जे लोक अडकले होते त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके परंतु परिस्थिती किंवा आगीचं स्वरूप मोठ्या प्रमाणात होत गेल्यामुळे ओके आपल्याला बस फटाके बंद करा ओके फायर ब्रिगेडची गाडी ज्यावेळेस ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे आज फायर ब्रिगेड विजवण्यासाठी त्याची जी गाडी आलेली आहे कशा प्रकारचं फायर फायटिंग सगळे आले 2 वर्ष हॅलो फटाके बस
बिल्डिंग मध्ये जेव्हा सर्व खाली यायचे खाली यायचे इव्हॅक्युएशन इव्हॅक्युएशन सर्वांना खाली यायचे इव्हॅक्युएशन टीम चलो गोवे लवकर फास्ट 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 मेसेज मध्ये कोणी थांबणार नाही सर्वजण ग्राउंडवरती सर्वजण ओपन प्लेस मध्ये या सर्वजण ओपन प्लेस मध्ये कारण ज्या बिल्डिंग मध्ये आग लागलेली त्या बिल्डिंग मध्ये उद्या कोण थांबणार आहे का थांबणार आहे का तुम्ही लवकर या खाली चला लवकर सर्व सर्व क्लासरूम मध्ये सर्व इव्हॅक्युएशन टीम कंपल्सरी सर्वांना खाली इव्हॅक्युएट करा फायरची टीम आलेली आहे फायरची लाईन मी आऊट झालेली आहे आणि फायर फायटिंग ओके आता आपण इथं पाणी अप्लाय वगैरे नाही करायचं साईडला 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 ओके ओपन ओके बस 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 नाही नंतर करू येतो ऍड करू ओके बस ओके बस ठीक आहे असेल फायर वाईटिंग कशा पद्धतीने करतो ओके बॉम्ब वाजला काही सजरी होती सीडी लावून ठेव द्या सीडी उभी करा आणि लावून ठेवा तिथे बिल्डिंगला लावा बिल्डिंगला लावा तुझे डोके येते त्यांना सांगितल्याशिवाय नाही करणार अरे इसमें फायर है कशामध्ये आग लागले एखाद्या लिक्विड फायर त्याला आपण काय म्हणतो लिक्विड फायर ऑइल डिझेल पेट्रोल आता घरामध्ये आपण जेवण बनवत असताना ज्यावेळेस ऑइल मध्ये जर का अशी सडनली आग जर लागली तर तुम्ही काय अप्लाय करता त्याच्यावरती पाणी आता पाणी जर का आपण अप्लाय केलं त्याच्यावरती तर काय होणार आहे पाण्याची गंगा जास्त असल्यामुळे पाणी खाली निघून जातो चुकीच्या कोणत्या पद्धतीने काय किंवा नाही करणार करणार कारण एकदा तुमच्या मनामध्ये भीती असते थोडस याच्यामध्ये लोकांना अलर्ट करण्यासाठी पाण्यामध्ये बुडवा फोन करा फोन करा फोन करा वन कट्टे सर मा पाणी काढू घ्या क्विक ऍक्शन झालं पाहिजे काय एक मिनिट पट 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 दुसऱ्या रूम मध्ये ओके गेल तर फोन कर पण तशी झालं पाहिजे घरामध्ये आग लागली आपलं सगळ्यांना काय असेल तर स्पीड मध्ये करू आपण काय चुकलं लक्षात घ्या मी सांगितलं नाही काय चुकलं मी डायरेक्शन नाही बघितलं आग ज्यावेळेस मी त्याला कव्हर करायचा प्रयत्न करतोय त्यावेळेस ती बाजूस ही फ्लेम आहे तुमची की हाताला लागणार आहे ओके हाताला लागली की तुम्ही एक कापड इथं सोडून द्या ओके तर त्यासाठी काय करायचंय आपण स्वतः सेफ असायला पाहिजे अगोदर काय असायला पाहिजे सेफ हात पहिले आपले कव्हर करा ओके माझा चेहरा पाठीमागे विंड डायरेक्शन जरी चेंज झालं तरी असं नाही झालं पाहिजे दोन्ही पाय एकत्र असतील काय होईल प्रॉब्लेम जर का फ्लेम वाढली तुम्ही पळायला गेला तर तुमचा बॅलन्स जाणार आणि तुम्ही खोल्यात होणार ओके त्याच्यासाठी ऍक्शन काय असायला पाहिजे स्टेप वाईज एक पाय पुढं एक पाय पाठीमागे ओके हात कव्हर केलाय आणि मन कव्हर करताना त्याला पूर्णपणे ढक्करा इथं पॅक करून द्या ओके एवढं सोपं आहे फक्त पॅनिक व्हायचं नाही घाबरायचं नाही नेक्स्ट
नेक्स्ट थैंक यू लेडीज ओके एक पाय पुढे एक पाय मागे ओके या स्टेप्स मध्ये जायला पाहिजे या स्टेप्स मध्ये हां दोन एक पॉइंट ही मुलं आणि या मुली जर करत असतील तर तुम्हाला विश्वास येईल की तुम्ही पण करू शकता ओके काय झालं प्रॉब्लेम काम दिसत नाही कंटिन्यूमध्ये मिळत असते ओके तर हा पूर्णपणे कव्हर झाला पाहिजे ही एक महत्वाची गोष्ट आहे ओके काही ठिकाणी तुम्ही काय करता हे असे पकडता हात कव्हर आहे घाबरू का नको टाकू का नको ओके मनामध्ये भीती असल्यामुळे येते लक्षामध्ये आणि हे शंभर टक्के ह्या गोष्टी बोलतात शॉवर तुम्ही कधी बघितलं नाहीये तुम्ही कधी त्याचं प्रॅक्टिस केलेलं नाहीये त्याच्यामुळे किती गडबड करतोय आपला एक अंदाज असा माहिती आज लावली तर त्याला ऑपरेट करायचं आहे किती लोकांनी ऑपरेट केलंय त्याला एखाद्या ठिकाणी आग लागल्यानंतर जो फायर एक्सटेन्शन असतो ओके त्याच्यावरती एक स्पीकर असतो मी आतमध्ये सांगितलं मोबाईल शिकण्यासाठी आपण कुठल्याही कॉलेजमध्ये किंवा इन्स्टिट्यूट मध्ये गेलो नाही मोबाईल जसा बघून आपण शिकलो तसाच हा फायर एक्सटेन्शन जर का बघितला तर त्याच्यावरती लाईन आहे ओके पहिल्या लाईन मध्ये लिहिलेलं असते कुठल्या प्रकारचा फायर एक्सटिंग्विशर आहे दुसऱ्या लाईन मध्ये लिहिलेलं आहे की त्याला कसा ऑपरेट करायचा तिसऱ्या लाईन मध्ये आहे की त्याला मेंटेनन्स कसा करायचा तर पहिली आणि दुसरी लाईन फायर एक्सटिंग्विशर जर का बघितला तुम्ही आणि स्टिकर जर का त्याचा व्यवस्थित बघितला आणि तो स्टिकर जर का स्टँडर्ड प्रमाणे असेल तर त्याच्यामध्ये इंग्रजीमध्ये आणि लोकल लँग्वेज मध्ये जास्तीत जास्त हिंदीमध्ये ओके दोन्ही वरती त्याची माहिती लिहिलेली असली पाहिजे नुसता स्टिकर लावला पाहिजे झालं नाही तो स्पीकर रॉंग आहे येते लक्षामध्ये तर त्या स्पीकर मध्ये ज्याला इंग्लिश येत नाही तो तू ऑपरेटच नाही करू शकणार तर हिंदीमध्ये आणि इंग्रजीमध्ये त्याच्यामध्ये माहिती असायला पाहिजे त्याला पहिला कोणत्या क्लासवरती ऑपरेट करायचा आहे आत कुठल्या प्रकारची लागलेली आहे आणि कसा ऑपरेट करायचा आहे आतापर्यंत जे काय जुन्या काळामध्ये फायर एक्सटिंग्विशर होते त्याचे पहिल्या तर प्रॉब्लेम्स यायचे आता हा स्टोअर प्रेशर आहे त्याच्यावरती गेज आहे आणि या गेजमुळे कदा दे त्या गेजमुळे गेज जर का बघितला हा जर का त्याला ठेवलेला आहे हा गेज मध्ये जर का तुम्ही बघितला गेज मध्ये तर मध्ये जर का सिग्नल त्याचा बघितला तर ग्रीन मध्ये लक्षामध्ये परत नंतर लक्षात बघून घ्या तुम्ही ग्रीन मध्ये आहे तर तो सेंटरला आहे ओके त्याच्यानंतर दोन रेड रीडिंग आहे त्याच्यामध्ये एक राईट साईडला जाते एक लेफ्ट साईडला जाते राईट साईडला जाते म्हणजे काय त्याचं टेम्परेचर वाढायला लागलेलं आहे त्याच्यामध्ये जे प्रेशर आहे तो टेम्परेचर वाढायला लागलेलं आहे आणि ते जर का लेफ्ट साईडला जातोय याचा अर्थ त्याचा प्रेशर काय झालेलं आहे डाऊन झालेलं आहे म्हणजे कुठे असायला पाहिजे त्याचा मीटर कुठे असायला पाहिजे सेंटर मध्ये ग्रीन मध्ये सेफ झोन मध्ये ओके म्हणजे आपल्याला सेफ्टी पिन काढल्यानंतर आपण ज्या ठिकाणी आग लागलेली आहे त्या ठिकाणी जवळ यायचंय सेफ व्ह्यू डायरेक्शन बघायचंय ओके त्याच्यानंतर पिन काढली पहिल्यांदा पाय हातात पकडायचे पहिल्यांदा राईट साईडला काय करायचंय पाय आपल्या हातामध्ये असायला पाहिजे आणि आगीच्या जवळ जाऊन विंड डायरेक्शन बघून हवेच्या विरुद्ध साईडला मग त्याची जी ग्रीप असते वरची तिला प्रेस करायचंय आणि आगीवरती अप्लाय करायचं येते लक्षामध्ये लक्षात येईल आता आपण ऑपरेट करून बघूया तुमच्या माहिती कोण येतंय स्कूलमध्ये कोण सिक्युरिटी वगैरे सस्टेन कर रहे बराबर है ना ऐसा नहीं है आग में गया और यहाँ पे गुजर रहे होना चाहिए कि आग वहाँ पे है और यहाँ पे वो खड़ा है और यहाँ से स्टार्ट कर दिया यहाँ तक आ गया इसका जो मीडिया है वही खत्म ऐसा दस भी फायर एक्सटिंग्विशर लेके आएंगे तो आप बुझने वाले है क्या नहीं बुझने वाले बराबर है ना तो उसके जितना आप नजदीक जा सकते हैं उतना नजदीक आपको जाना है ओके किती दिवस सांगते डिझेल आणि हे पेट्रोल आहे ना इकडचं डिझेल इकडचं लगेच साईडला वगैरे ओके अंगार लगने के बाद
इन्होंने अंगार देख ली, अभी अंगार लगने के बाद ये चिल्ला चिल्ला के वहां पे फायर एक्सटिंग्विश करने के लिए जा रहा है। विंड डायरेक्शन देख लो, विंड डायरेक्शन, सेफ्टी क्लिप निकालो, यस क्लिप खाली करो, पाइप 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 पकड़ो पहले हाथ में, यस भेटत नाही त्यांना विजवण्यास वाटते। प्रॉब्लेम क्या हो सकती है देख लीजिए, जैसे आप घबरा जाते हैं, पैनिक हो जाते हैं, इसको उठा के दौड़ के आते हैं फायर के पास, बराबर है। और यहाँ पे आने के बाद, यहाँ पे आने के बाद उसका क्या निकलना है, पहला सेफ्टी पिन निकलना है, जल्दी निकलो, रास्ता नहीं किया लगता है, नीचे रखते हैं, चलो छोड़ो, नहीं निकलेगा, क्यों नहीं निकल रहा है, दबा के रखा है। यस, आप जब पैनिक हो जाएंगे तो इस फायर एक्सटिंग्विशर को जो कैरिंग हैंडल है और उसका फोकस स्पीड ग्रिप है, आप दोनों भी दबा के रखते हैं, बराबर है। और यदि आप ऊपर से और नीचे से उसको दबाएंगे और ये पिन निकालने की कोशिश करेंगे तो आपको पिन निकलेगा नहीं, अंगार बढ़ता रहेगा। तो लास्ट ऑप्शन आपके पास क्या होता है, भागेंगे कैसा, ये मैम क्या करेगी, ये फायर एक्सटिंग्विशर को उठाएगी, उसको देखेगी, ऐसा तो नहीं चल रहा है, ये फूट जाएगा और अंगार फूट जाएगी, बराबर है, ऐसा नहीं करना है, आ जाओ फायर 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 जोर से, आप पीछे पीछे जाओ, पीछे आ जाओ, पांच को नहीं, यस गुड, नेक्स्ट आवाज आना चाहिए, आवाज आना चाहिए, फायर फायर फायर, आवाज आला भाई ना आवाज आला, तिकडे दे मामा, इकडे मारा, इकडे आपल्याकडे पाणी आहे, इकडे मारा, आपल्याकडे मारा, इकडे मारा, इकडे मारा, झाडावर मार, झाडावर झाडावर मारा, झाड सुकायला आहे, हा ना झाड सुकायला आहे, देख लीजिए थोडासा, फायर फाइटिंग करते समय अंगार पे पानी इस्तेमाल करना है, आगीवरती आपण पाणी मारतो परंतु फायर ब्रिगेडची लोक ज्या वेळेस आगीवरती पाणी मारतात तो वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत, आप भिजेंगे भिजेंगे भिजेंगे, बस 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 बस, आग मिसळण्याचं काम चालू असतो, त्याच वेळेस आग जर का वाढत असेल, आग जर का आपल्याकडे येत असेल तर आपल्या स्वतःच्या स्मरण प्रेशर ज्यादा देर तक ज्यादा हाइट में भी पानी अप्लाई करना है,
तो उसके लिए ये नोजल इस्तेमाल किया जाता है। ओके जा पुड़े जा पुड़े जा जा पुड़े जा पुड़े जा पुड़े जा लोकर लोकर या नोजल नेक्स्ट दूसरा लोकर तो कुछ पर दिए नहीं किसी की सुनना है बदल देना दिल लंबो के पुलिस ज्यावेळेस एखाद्या कापसामध्ये गवताच्या गंजीमध्ये आगघटना लागली आणि याच्या अगोदर जो आपण नोझल वापरला होता तो जर का ऑपरेट केला तर काय होणार आहे की आग अजून त्या प्रेशरमुळे फुटण्याची शक्यता असते त्यासाठी वेगळ्या प्रकारच्या अशा नोझल वापरल्या लो प्रेशर ऍप्लिकेटर प्रयत्न होतात बॉर्डर आहे याच्यामध्ये कवर करता है त्या प्रकारचा आपण बघितलं आणि हे तुम्हाला दाखवण्यामागचा मेन उद्देश असा होता की तुमच्या मनामध्ये आग लागल्यानंतर जी काय भीती होती ती भीती जाण्यासाठी ओके आता कोणाला काय प्रश्न वगैरे विचारायचे असतील तर तुम्ही येऊ शकता कोणाला काय डाऊट असतील तर येऊ शकता ओके विथ फुल ऑफ एनर्जी आणि विथ फुल ऑफ फायर असं खूप चांगला डेमो प्रात्यक्षिक दाखवल्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो. या ठिकाणी माननीय एसटी इंगोले सर फायर ऑफिसर फर्ग्युसनच्या विद्यार्थ्यांना खूप असं मार्गदर्शनपर डिझास्टर मॅनेजमेंट आणि फायर इक्विपमेंट कशा वापरायच्या त्याचा डेमो दिल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. या कार्यक्रम प्रसंगी उपस्थितांचा आभार मानण्याची मी विनंती करतो. प्राध्यापक